आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. छत्रपती संभाजीराजेंना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. संभाजीराजेंना कोल्हापुरातून तिकीट द्यायला मविया तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र संभाजीराजेंनी मवियातील एका घटक पक्षात प्रवेश करावा अशी अट घालण्यात आल्याचंही समजत आहे. संभाजीराजे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना मवियाकडून तिकीट मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर संभाजीराजेंच्या नावावर मवियात एकमत झाल्याचं समोर येत आहे. अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मवियाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही.